नमस्कार, मैं राहुल मिसाळ, सारथी एज्युकेशन परिवारामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, नॉर्मली असं मी बोलत नाही बाकी व्हिडिओमध्ये, पण या व्हिडिओमध्ये बोलण्यामागचं रिझन असं आहे की तुमच्यापैकी बरेच जण आता सारथी फॅमिलीचा एक नवीन पार्ट बनणार आहेत, सारथीचे मेंबर्स तुम्ही बनणार आहात, म्हणून पहिलं तुमचं स्वागत करा या हिशोबाने आज बोललो। ठीक आहे, हरकत नाही, मुद्द्यावर येऊयात। विषय असा आहे की आज मी तुमच्या समोर नवीन बॅचची अनाउन्समेंटच्या हिशोबाने उभा आहे। नवीन बॅचची अनाउन्समेंट जी करायची आहे त्या बॅचची इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी तुमच्या समोर आज उभा आहे। ऍक्च्युअली बिगिनर बॅच 7 जी आहे ही स्टार्ट करण्यामागे आम्ही खूप दिवस घेतले। बिगिनर बॅच 6 केल्यानंतर इमिडिएटली लगेचच्या लगेच बऱ्याच विद्यार्थ्यांची इन्क्वायरी चालू होते की सर बिगिनर बॅच 7 चालू होईल का। पण ऍक्च्युअली आमच्या प्लॅनिंगमध्ये बिगिनर बॅच 7 स्टार्ट करणं नव्हतंच। बिगिनर बॅच 7 जी आहे याच्या ऐवजी काहीतरी एक मोठी घोषणा सारथी एज्युकेशन तर्फे होणार होती, पण झालं असं की खूप जास्त विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आणि बॅक टू बॅक येणारे ऍडव्हर्टिजमेंट लाईक SBI PO असेल, IBPS क्लर्कची ऍडव्हर्टिजमेंट आली आहे, पुढच्या काही दिवसामध्ये IBPS AFO ची म्हणजेच SO ची आणि काही दिवसामध्ये IBPS PO ची प्रोबेशनरी ऑफिसरची, अशा बॅक टू बॅक 4 ऍडव्हर्टिजमेंट येणं अपेक्षित आहे, ज्यापैकी 2 आल्या आणि 2 अजून येणं अपेक्षित आहे। तो ओव्हरऑल याच्यामुळं हे नवीन बॅचची इन्क्वायरीज खूप जास्त विद्यार्थ्यांच्या वाढल्या आणि म्हणून ऑन स्टुडंट्स डिमांड, तुमच्या डिमांडमुळे ही नवीन बॅच आम्ही या ठिकाणी स्टार्ट करतोय। तर ही जी बिगिनर बॅच 7 आहे, ऍक्च्युअली आपण मागच्या वर्षी जेव्हा लॉकडाऊन लागलं तर लॉकडाऊन लागल्यानंतर जुलैमध्ये बिगिनर बॅच 1 घेतली होती। बिगिनर बॅच 1, बिगिनर बॅच 2, बिगिनर बॅच 3, 4, 5, 6 या पद्धतीने ही 7th बॅच आहे। प्रॉपरली मागच्या बॅचेस सध्या चालू आहेत, काही बॅचेस संपल्या म्हणजे बऱ्यापैकी बॅचेस संपल्या। बिगिनर बॅच 3 असेल ज्यांचं आता सध्या मेन्स चालू आहे, बिगिनर बॅच 4 आणि 5 ची प्री चालू आहे, 6th जस्ट चालू झाली आहे सध्या आता मागच्या महिन्यामध्ये। आता ही बिगिनर बॅच 7 जी आहे नेमकी कशा पद्धतीने असेल याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आज देणार आहे। तर ओव्हरऑल या बॅचची इन्फॉर्मेशन पूर्ण समजून घ्यावा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, सो दॅट तुमचे छोट्यातले छोटे डाऊट जे आहेत हे सुद्धा क्लिअर होणार आहे। ठीक आहे, तर बॅचचे डिटेल्स म्हणजे बॅच नेमकी कशा पद्धतीने असेल, तर बघा ही जी बॅच आहे बिगिनर बॅच 7 ही फक्त आणि फक्त ऑनलाईन मोडमध्ये असेल, ही ऑफलाईन मोडमध्ये नसणार आहे। ही जी बॅच आहे ही फक्त आणि फक्त ऑनलाईन मोडमध्ये असेल, ही फक्त बॅच आपल्या ऍपवर होईल, कुठेही फिजिकली या बॅचचं ऍडमिशन घेण्यात येणार नाही। ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त ऑनलाईनच या बॅचचा लाभ घेता येईल। ठीक आहे, या बॅच मधून कुठले कुठले सब्जेक्ट किंवा कुठले कुठले एक्झाम टार्गेट होतील, तर या बॅच मध्ये IBPS SO म्हणजे AFO, त्यानंतर PO, IBPS क्लर्क आणि SBI PO या सगळ्या एक्झाम ज्या आहेत या आपण टार्गेट करणार आहोत, म्हणजे ओव्हरऑल या सगळ्या एक्झामसाठी ही बॅच आपण टार्गेट करतोय किंवा ही बॅच आपण लॉन्च करतोय। ठीक आहे, ही बॅच कधी चालू होणार आहे, तर मंडे म्हणजेच 18 ऑक्टोबर 2021 ला, 18 ऑक्टोबर 2021 ला चुकून नोव्हेंबर लिहिलं गेलं होतं, तर 18 ऑक्टोबर 2021 ला म्हणजे येत्या सोमवारी ही बॅच आपण स्टार्ट करतोय। या बॅचमध्ये नेमकं सुरुवातीला कसं असेल, तर या बॅचमध्ये सुरुवातीला पहिले 3 ते 4 दिवस डेमो लेक्चर्स असतील, हे डेमो लेक्चर्स आम्ही कसे अटेंड करायचे आणि डेमो लेक्चर नंतर मग पुढची प्रोसेस काय असेल यासाठी फक्त शेवटपर्यंत तुम्ही टिके राहो, लगे राहो। ठीक आहे, त्यानंतर या बॅचमधून कुठले कुठले सब्जेक्ट कव्हर होतील, तर या बॅचमधून महाराष्ट्रामध्ये असा एकमेव क्लास आहे सारथी एज्युकेशन जिथं पूर्णच्या पूर्ण सब्जेक्टला एक्सपर्ट फॅकल्टीज आहे, पूर्ण सब्जेक्ट आपण आपल्या एंडनं एकदम टॉप टू बॉटम कम्प्लीट करून देतो, प्री लेवलचं वेगळं, मेन्स लेवलचं वेगळं। तो ओव्हरऑल क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग म्हणजे गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि ज्या विद्यार्थ्यांचं ऍग्रीकल्चर बॅकग्राऊंड आहे, ऍग्रीकल्चर हा सिलेबस कुणासाठी किंवा हा सब्जेक्ट कुणासाठी, ज्यांचं BSc ऍग्री किंवा ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएटसाठी हा सिलेबस आहे, नॉर्मल जे ग्रॅज्युएट्स आहेत यांच्यासाठी हा सब्जेक्ट शिकण्याची गरज नाही। तो ओव्हरऑल हे 5 सब्जेक्ट तुम्हाला शिकवले जातील, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, जनरल अवेअरनेस, इंग्लिश आणि ऍग्रीकल्चर। जे ऍग्रीकल्चरचे विद्यार्थी आहेत त्यांना 5 सब्जेक्ट, जे नॉन ऍग्रीकल्चरचे विद्यार्थी आहेत त्यांना 4 सब्जेक्ट शिकायचे। ठीक आहे, या बॅचमधून नेमका कोणकोणता कव्हर सिलेबस कव्हर होईल, तर या बॅचमधून प्री एक्झामचा पूर्ण सिलेबस, त्यानंतर मेन्स एक्झामचा पूर्ण सिलेबस आणि सोबत सोबत इंटरव्ह्यू, या सगळ्यांचं प्रिपरेशन। जसं मागच्या आठवड्यामध्ये IDBI निकाल लागले, IDBI निकाल लागल्यानंतर असिस्टंट मॅनेजरची एक्झाम जी होती ते IDBI असिस्टंट मॅनेजर लेवलचे निकाल लागले, निकाल लागल्या लागल्या लगेचच्या लगेच आपण इंटरव्ह्यू बॅच स्टार्ट केली आणि इंटरव्ह्यू बॅच मध्ये
सारथी एज्युकेशनचा कुठलाही विद्यार्थी असेल, ऑनलाईन बॅचचा असेल किंवा ऑफलाईन बॅचचा असेल, या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट इंटरव्ह्यूचं गायडन्स सध्या चालू आहे. तो ओव्हरऑल प्री असेल, मेन्स असेल आणि इंटरव्ह्यू या तिन्ही एक्झामचं गायडन्स या बॅच मधून तुमचं होणार आहे. ठीक आहे, पुढे येऊया. ओव्हरऑल फॅकल्टीज बद्दल जर बोलायचं, फॅसिलिटीज बद्दल जर बोलायचं झालं, तर फॅसिलिटीज म्हणजे बॅच नेमकी कशा कशा पद्धतीने चालेल आणि ओव्हरऑल बॅच किती दिवस चालेल या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला इकडे मिळेल. बघा, ही बॅच जी आहे ही लाईव्ह असेल प्लस रेकॉर्डेड. सोमवारपासून ही बॅच सकाळच्या वेळेत किंवा संध्याकाळच्या दोन्हीपैकी कुठल्याही एका वेळेत या पद्धतीने स्टार्ट होईल. ज्याचा सिलेबस, ज्याचा टाइम टेबल तुम्हाला रविवारी दुपारपर्यंत मिळेल. कुठे मिळेल? तुमचा एक स्पेशल ग्रुप बनवला जाईल ज्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढे देणार आहे. तर हा जो टाइम टेबल बनेल या टाइम टेबलनुसार ते लेक्चर लाईव्ह होतील. म्हणजे कसं सर? म्हणजे समजा 7 ते 8:30 मध्ये क्वांटचं लेक्चर, 8:30 ते 9:30 मध्ये इंग्लिशचं लेक्चर, 9:30 ते 11 मध्ये रिजनिंगचं लेक्चर, 11 ते 12 मध्ये जनरल अवेअरनेसचं लेक्चर. किंवा ऑनलाईन मध्ये असं बरेचदा होतं की नाही सर कंटिन्यू 5 तास लेक्चर पाहायला जरा जड होतं, स्क्रीन समोर डोळे दुखतात. येस ऑफकोर्स, हे असं होतं. म्हणून सकाळी 2 लेक्चर आणि संध्याकाळी 2 लेक्चर या पद्धतीने जसं विद्यार्थ्यांची डिमांड असेल त्या हिशोबाने आपण लेक्चरचं टाइम टेबल अरेंज करू शकतो. तर ओव्हरऑल अशा पद्धतीने हे लाईव्ह चालतील. आता जे विद्यार्थी लाईव्ह अनफॉर्च्युनेटली अटेंड करू शकले नाहीत, समजा आज सकाळी 7 वाजता मी जरा डोळा लागून गेला, सकाळी सकाळी साखर झोप चालू होती, स्वप्न चालू होतं, अचानक जागच नाही आली, तर अशा लोकांनी काय करायचंय? अशा लोकांनी तोंडावर पाणी मारायचं आणि लेक्चरला यायचं. पण समजा असं काही खूपच जेन्युइन रिझन असेल की ज्याच्यामुळे ओव्हरऑल बॅच अटेंड करायला जमलं नाही, असे लोक नंतर तेच लेक्चर संपल्यानंतर लेक्चर चालू असताना रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पाहू शकतात. हे रेकॉर्डेड लेक्चर्स तुमच्याकडे 1 वर्षापर्यंत अवेलेबल असेल, 1 वर्षापर्यंत अवेलेबल असेल. म्हणजे लाईव्ह 3.5-4.5 महिने बॅच चालेल आणि त्यानंतर उरलेले म्हणजे कंप्लीट 18 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर 2022 पर्यंत ही बॅच तुमच्याकडे असेल. म्हणजे एवढ्या दिवसामध्ये तुम्ही कधी लेक्चर रिपीट बघू शकता. यासाठी तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज क्लास कडून मिळतात, म्हणजे किती वेळेस तुम्ही लेक्चर बघू शकता. ठीक आहे, त्यानंतर या बॅचचं ड्युरेशन किती आहे? ऍक्च्युली बॅच लाईव्ह फॉर्मॅटमध्ये चालेल 4 ते 5 महिने, पण जसं मी ऑलरेडी सांगितलं की बॅचची व्हॅलिडिटी आहे ही 1 वर्षासाठी, म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर तुमच्याकडे 1 वर्ष अवेलेबल असतील. ठीक आहे सर, आम्हाला अभ्यासाचं स्टडी मटेरियल कसं मिळेल? स्टडी मटेरियल तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये मिळेल. या पीडीएफ कुठे मिळतील? सर्व विषयांच्या पीडीएफ तुम्हाला क्लासच्या ऍप्लिकेशन मध्ये, म्हणजे मोबाईल ऍपमध्ये, सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचं जे मोबाईल ऍप्लिकेशन आहे याच्यामध्ये या सर्व पीडीएफ तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल. इनफॅक्ट बॅच चालू झाल्यानंतर 8 दिवसामध्ये कंप्लीट सब्जेक्टच्या पीडीएफ तुमच्या ऍपमध्ये अपलोड करून देण्यात येतील. बर, क्लासरूम नोट्स. जसं बरेचदा असं होतं स्पेशली मॅथ्सच्या केसमध्ये की सर तुम्ही क्लासमध्ये जेव्हा शिकवताना आमच्या पूर्ण लक्षात राहतं, पण जेव्हा आम्ही क्लासमधून घरी जातो म्हणजे क्लास संपतो आणि जेव्हा आम्ही होमवर्क कंप्लीट करतो किंवा होमवर्क किंवा सिलेबसला रिवाईज करतो तेव्हा ना आम्हाला ऍक्च्युअली लक्षातच नाही राहतो काय करायला पाहिजे. यासाठी आपण काय करतो, क्लासरूम एक्झाम्पलच्या नोट्स अवेलेबल करून देतो. फॉर एक्झाम्पल हे आता मी जे लिहिलंय आणि याच्यावर जे अनोटेशन करतोय, एक पीपीटी बनवली याच्यावर मी अनोटेशन करतोय, ही पीपीटी ऍज इट इज सेव्ह करून मी तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे एक एक्झाम्पल आहे की 25 × 12 प्लस 30% ऑफ 750 750 इक्वल टू व्हॉट असा एक प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मला घरी गेल्यानंतर आठवत नसेल, तर हे बघा 50 × 6 = 300 आणि हे 225 म्हणजे या दोघांची जी ऍडिशन येईल ही 525. हे असंच्या असं या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन तुम्हाला घरी बघायला मिळेल, म्हणजे हे सेव्ह करून मी तुम्हाला देऊन टाकेल. म्हणजे इन शॉर्ट या क्लासरूम मध्ये केलेलं जे पण काम आहे ते तुम्हाला घरी पाहायला मिळेल, रिव्हिजन साठी तुम्हाला घरी पाहता येईल. सो दॅट लेक्चर संपल्यानंतरही तुम्हाला शिक्षकाची गरज पडणार नाही, इनफॅक्ट व्हिडिओ रिपीट पाहण्याची गरज पडणार नाही, कारण तुमच्याकडे अनोटेशन केलेलं मटेरियल तुमच्याकडे असेल. हे तुम्ही बिगिनर बॅच 3 चे विद्यार्थी असतील, 4 चे असतील, 5 चे असतील किंवा 6 चे असतील या विद्यार्थ्यांना विचारू शकता की हे नेमकं कशा कशा पद्धतीने चालतं.
हे कुठे आम्हाला मिळेल, हे सुद्धा तुम्हाला मोबाईलच्या ॲपमध्ये मिळेल, स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये या तुम्हाला अवेलेबल होईल, किंवा तुमचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर हे अवेलेबल करून देऊ. बर, फ्री ऑनलाईन टेस्ट याच्या सोबत सोबत अड्डा 247 नावाचा नॅशनल लेवलचा प्लॅटफॉर्म आहे. अड्डा 247 नावाचा नॅशनल लेवलचा प्लॅटफॉर्म आहे, यांच्या टेस्ट सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट क्लासच्या तर्फे मिळतील. म्हणजे क्लास कडून, सारथी एज्युकेशन कडून या टेस्ट तुम्हाला मिळतील. याच्यासाठी यात अनलिमिटेड टेस्ट असतील, अनलिमिटेड टेस्ट, आणि याची व्हॅलिडिटी सुद्धा असेल 1 इयर. आता ऍक्च्युअली लिमिट अनलिमिटेड म्हणण्यापेक्षा मी म्हणतोय की एवढे टेस्ट असतील की जेवढ्यावर तुम्ही आरामात कुठली परीक्षा पास होऊ शकता, या एका वर्षात तुमच्याकडे जेवढे टेस्ट आहेत त्या तुम्ही एका वर्षात संपवू शकणार नाही, तेवढे टेस्ट तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल. तर या सारथी एज्युकेशन कडून मिळतील. होमवर्क साठी स्टडी मटेरियल, आणि एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की सर माझा होमवर्क झालाय, होमवर्क मध्ये मी सिम्प्लिफिकेशनचे, जसं आपल्या सिम्प्लिफिकेशनच्या पीडीएफ मध्ये सिम्प्लिफिकेशनचे जवळपास 400 ते 500 प्रश्न आहेत, अप्रॉक्सिमेशनचे 500 प्रश्न, नंबर सिरीजचे 300 प्रश्न, हे संपल्यानंतर सर मला प्रॅक्टिस करायला एक्स्ट्रा मटेरियल मिळेल का? येस, ते एक्स्ट्रा पीडीएफ सुद्धा मिळतील प्रॅक्टिससाठी. या कुठे मिळतील? तुमच्या क्लासच्या टेलिग्राम चॅनलवर. म्हणजे तुमच्या बॅचचं जे टेलिग्राम ग्रुप आहे स्पेशल बॅचचा, हा ग्रुप बनेल आणि या ग्रुपवर तुम्हाला या पीडीएफ मिळतील. तो ओव्हरऑल अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया, पुढे जाऊया. बघा, फॅकल्टीज कोण कोण असणार आहे, आम्हाला शिकवणार कोण, खूप मॅटर करतं की तुम्हाला शिकवणार कोण. ओव्हरऑल हे सांगताना बरेचदा असं होतं की यार आपण आता आपल्याबद्दल किती सांगावं आणि काय तेच तेच सांगावं, पण ऍक्च्युली सांगण्याची गरज पडावी पडते, पर्याय नाही. ठीक आहे, कारण बरेच जुने, बरेच नवीन, म्हणजे तुम्ही सगळे लोक नवीन आहेत, प्रत्येकाला फक्त आमचं नाव माहिती आहे, आमचे अचीवमेंट, आमचं सक्सेस माहीत नाही. नॉर्मली काय होतं, जसं एखादा क्लास आहे, क्लास तुम्हाला काय करणार किंवा म्हणणं ही आमची बॅच आहे आणि आमचे शिक्षक आहेत, आता आमची बॅच या तारखेला चालू होणार आहे, त्या तारखेला चालू होईपर्यंत तुम्ही तुमची सगळ्यांनी ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची. बर, तुम्हाला डेमो विमो काही मिळणार नाहीत. बर, म्हणजे क्लासमध्ये कुठल्या फॅकल्टी कशा शिकवतात हे तुम्ही युट्यूबवर बघून घ्या. आम्ही तुम्हाला डेमो लेक्चर देणार नाहीत. मित्रांनो मला सांगा, आपण कपड्याच्या दुकानात जातो किंवा एखादी छोटी वस्तू घ्यायला जातो, तिकडे आपण साधं एक शर्ट चॉईस करायला कमीत कमी 10-15 शर्ट चेक करतो, हा आपल्याला सूट होईल का, याची फिटिंग कशी आहे, चेक्स कसा वाटतो, कलर कसा आहे, तो ओव्हरऑल आपण चेक करतो. आणि जेव्हा आपण आपल्या करिअरचं डिसिजन घेतो तेव्हा आपण विदाऊट डेमो लेक्चर क्लास अटेंड करतो. खरंच हे आपण किती आपल्या आयुष्यासोबत खेळतोय याचा अंदाज आपण घ्यायला पाहिजे. त्यामुळं मला माहित नाही असं कोण करतं, पण असं कोणी करत असेल तर त्यांचा प्रश्न आहे, माझं म्हणणं आहे तुम्ही थोडासा वाईजली निर्णय घ्यायला पाहिजे. डेफिनेटली डेमो लेक्चर अटेंड करायचे आणि डेमो लेक्चर अटेंड करून मग वाईजली निर्णय घ्यायचा. याच्या मागचं रिझन, जसं मी स्वतः तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हा सब्जेक्ट शिकवेल. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, सर तुम्ही कोण, बघा ऑफकोर्स मला विचारलंच पाहिजे तुम्ही कोण. तुम्ही कोण म्हणजे माझं नाव राहुल मिसाळे, एवढी माझी ओळख पुरेशी नाहीये. सर तुम्ही ज्या फील्डला शिकवता खरंच तुम्हाला त्या फील्डमध्ये सक्सेस मिळालाय का? जर मिळाला असेल तर तुम्हाला ते शिकवण्याचा हक्क आहे. नाही तर मग मी तलाठी होईना आणि मी राज्यसेवेचे फॉर्म भरा परीक्षा घ्या, किंवा मी बँकेत क्लर्क होईना आणि मी बँकेत प्रोबेशनरी ऑफिसरच्या विद्यार्थ्यांना असं गायडन्स करावं जसं काही मी ऑफिसर होतो याच्यामध्ये. तर ह्या मुद्दा आहे, त्यामुळे डेफिनेटली तुम्ही मला विचारलं पाहिजे की सर तुमचे या फील्डमध्ये काही अचीवमेंट्स आहेत का. बघा लक्ष द्या, तर मी स्वतः 2013 स्टेट बँक ऑफ हैदराबाद, 2014 स्टेट बँक ऑफ इंडिया आणि 2014 महाराष्ट्र ग्रामीण बँक MGB या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं होतं. हे 3 सिलेक्शन घेतल्यानंतर पहिलं सिलेक्शन घेतलं, त्यानंतर टीचिंग चालू केली. हे 2 सिलेक्शन माझे टीचिंग ड्युरिंग टीचिंग झाले होते, नंतर जॉब जॉईन नाही केला. तो ओव्हरऑल या 3 सिलेक्शनच्या बेसिसवर मी म्हणू शकतो येस मी ते मिळवलंय, ऑफकोर्स मी तुम्हाला गाईड करू शकतो. सेकंड थिंग, अजूनही एक्झाम देतो बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत ऍज अ स्क्राईब म्हणून आणि अजूनही वेगवेगळ्या एक्झाम मध्ये सक्सेस मिळतं. ठीक आहे, प्रदीप पाटील सर इंग्लिशचे फॅकल्टी आहेत किंवा इंग्लिशचे टीचर आहेत. सरांचं इंग्लिश शिकवण्याची पद्धत जी आहे हे मी तुम्हाला डेफिनेटली खूप कॉन्फिडेंटली सांगू शकेल की नाही,
या माणसासारखं इंग्लिश महाराष्ट्रात कुणीही शिकवून दाखवावं, महाराष्ट्रात काय नॅशनल लेवलला सुद्धा, कारण नॉर्मली लोक इंग्लिश शिकवण्याचा हे शब्द पाठ करा, ते शब्द पाठ करा, ते शब्द पाठ करा, मग तुम्हाला इंग्लिश येईल. सर म्हणतात पाठांतर कुठलंही करू नका, जे मी सांगेल तेवढं करा, बाकी सगळं माझ्यावर सोडा, तुमचं यश आणि अपयशाची जबाबदारी माझी. ठीक आहे, ज्ञानदेव वरडे सर असतील रिझनिंग मध्ये, मागच्या 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. वरडे सर लॉजिकल रिझनिंग शिकवतात, यांचं सुद्धा LIC मध्ये, MGB मध्ये आणि युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये या 3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सिलेक्शन झालंय, बँकांमध्ये सोबत इन्शुरन्स सेक्टरमध्ये सुद्धा. ठीक आहे, सिद्धेश्वर कोंगे सर असतील, कोंगे सर ऍग्रीकल्चर शिकवतात, ऍग्रीकल्चर. कोंगे सर बँक ऑफ इंडियामध्ये ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर होते ऍज अ AFO, म्हणून त्यांनी 2 वर्ष जॉब केला आणि मग जॉब सोडून सारथी एज्युकेशन जॉईन केलं. अक्षय चौके सर असतील, मागच्याच वर्षी MGBचा म्हणजे RRBचा इंटरव्ह्यू दिला, RRBच्या इंटरव्ह्यू मध्ये अनफॉर्च्युनेटली लेस मार्क्स असल्यामुळे सिलेक्शन नाही झालं. SBIच्या यावर्षी मेन्सला आहे, मागच्या वर्षी मेन्सला होते, ऑफकोर्स सिलेक्शन होणार आहे, कन्फर्म सिलेक्शन होईल. आणि जनरल अवेअरनेस मध्ये यांचा सुद्धा जी शिकवण्याची पद्धत आहे ही डेफिनेटली, एकदा तुम्ही पाहिला तुम्ही नक्की त्यांच्या शिकवण्याच्या प्रेमात पडताल. ठीक आहे, तो ओव्हरऑल शैलेश मंडलिक सर असतील आणि अक्षय सर असतील, दोघे जण जनरल अवेअरनेसचा पाठ सांभाळतात. शैलेश मंडलिक सरांच्या नावापुढे स्टार मारण्याचं रिझन असं की ते आपले अतिथी मार्गदर्शक आहेत, पूर्ण वेळ असतात, आम्ही 5 लोक पूर्ण वेळ आहोत आणि पूर्ण वेळ गायडन्स तुम्हाला करणार. मंडलिक सरांचे लेक्चर्स हे वीकेंडला असतात. या सोबत सोबत अजून काही मोटिवेशनल लेक्चर्स असतील, बाकी क्लासमध्ये ऍडिशनल व्हॅल्यूज ऍडेड गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला मिळत जातात. ठीक आहे, तो ओव्हरऑल हे फॅकल्टीज आणि त्यांचं इंट्रोडक्शन शॉर्ट मध्ये. चला पुढे जाऊया, पुढचा मुद्दा. आता बरेचदा असं होतं की जेव्हा नवीन बॅच आपण जॉईन करतो तेव्हा मुलांच्या मनात खूप जास्त डाऊट्स असतात बॅच जॉईन करताना, आणि मग यासाठी मुलं कॉल करतात. पण काय होतं, कॉलमध्ये बरेचदा कधीतरी मुलांना सॅटिस्फॅक्टरी आन्सर मिळत नाही किंवा कॉल रिसीव्ह होत नाही, बरेचदा अशा काही छोट्या मोठ्या इश्यूज जातात. म्हणून त्यासाठी आम्ही काय केले की नॉर्मली विद्यार्थ्यांच्या मनात ज्या शंका आहेत त्या मी इकडे लिहून काढल्या, त्याच्यावर 1 by 1 आपण डिस्कस करूया. सुरुवातीला सर तुम्ही आम्हाला होमवर्क देणार असं बोललात, हो, मग त्याचे डाऊट क्लिअरिंग कुठे होणार? क्लासरूम मध्ये प्लस टेलिग्राम ग्रुपवर. सर जरा व्यवस्थित समजावून सांगा. नंबर सिरीज नावाचा टॉपिक आहे, 300 प्रश्न आहेत. ओके, या 300 प्रश्नांची पहिल्या दिवशी 100 क्वेश्चनचा होमवर्क दिला, दुसऱ्या दिवशी 100 क्वेश्चनचा होमवर्क दिला, तिसऱ्या दिवशी 100 क्वेश्चनचा होमवर्क दिला. ओके, आपल्या ज्या क्लासच्या PDF आहेत, या PDF विथ सोल्युशन आहे क्वांटच्या, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर खाली ABCDE पैकी काय येतं हे नाही सांगितलेलं, पहिल्या प्रश्नाचं उत्तर A येतं आणि त्याच्यामध्ये काय लॉजिक आहे हे एकदम एक्सप्लेन करून दिले. त्यामुळे क्लासचे बुक्स जे आहेत ना हे विथ एक्सप्लेनेशन आहे, त्यामुळे अर्ध डाऊटचं काम तिथंच होऊन जातं, ज्यात तुमचा आणि क्लासचा दोघांचाही डाऊट क्लिअरिंगचा वेळ वाचतो. बरेचदा काय होतं ते एक्सप्लेनेशन पाहूनही विद्यार्थ्यांना डाऊट्स राहतात, मग असे डाऊट जे हे होतात क्लासरूम मध्ये कंप्लीट, असे डाऊट जे हे क्लासरूम मध्ये कंप्लीट होतात. बर, त्यानंतर पण आमचा काही डाऊट राहिलाच कधी एक्सप्लेनेशन पाहिल्यानंतर, तर ते क्लासमध्ये. समजा मी आज तुम्हाला 100 क्वेश्चनचा होमवर्क दिला, उद्या येणार, कारण दादा मागच्या 100 मध्ये कालच्या 100 मध्ये काही डाऊट्स आहेत का? हो सर होते, आम्ही डाऊट कंप्लीट करून घेतले मागचे एक्सप्लेनेशन बघून. एखाद्याला वाटलं नाही सर मला 47 नंबरचा क्वेश्चन मध्ये डाऊटच राहिला, चल बाबा ठीक आहे 47 नंबरचा आहे, कारण मलाही माहिती त्या केसमध्ये जास्तीत जास्त 100 पैकी 5-6 क्वेश्चन असे असतात जे मागचे पाहून पण मुलांना जमत नाहीत, त्यामुळे ते डाऊट जे ते क्लासमध्ये कंप्लीट होऊन जातील. दुसरी गोष्ट, नंबर सिरीजचे 300 क्वेश्चन संपले, पण 300 क्वेश्चन संपल्यानंतर सुद्धा बरेचदा असं होतं की नाही आम्हाला अजून प्रॅक्टिस करण्यासाठी क्वेश्चन द्या, मुलांची भूक वाढून जाते अशा वेळेस. मग आम्ही काय करतो की त्या 300 क्वेश्चन सोबत संपल्यानंतर पुन्हा टास्क देतो, 50 क्वेश्चन 100 क्वेश्चन 50 क्वेश्चन 100 क्वेश्चन. आता हे जे टास्क आहेत
हे टास्क मधले डाउट जे तुमचे हे टेलिग्राम वर क्लियर होणार, ते मात्र मग मी क्लासरूम मध्ये घेणार नाही, आम्ही क्लासरूम मध्ये घेणार नाही, ते टेलिग्राम वर कंप्लीट होणार। ते टेलिग्राम वर कंप्लीट कोण करणार? तुम्हाला बॅच साठी एक मेंटॉर मिळेल, तुमच्या बॅचला एक मेंटॉर मिळेल। हा मेंटॉर काय करेल? तुमचे टेलिग्राम सेशन कंडक्ट करेल। सर याच्याबद्दल जरा सांगा। नाही आता ते क्लास मध्ये सांगतो, कारण तेवढा वेळ आपला जवळ नाही। तर टेलिग्राम सेशन बद्दल क्लास मध्ये सांगतो। रोज संध्याकाळी 10-10, 20-20 क्वेश्चनची प्रॅक्टिस सेशन घेण्यात येते। हे टेलिग्राम सेशन कोण घेतं? तुमचा मेंटॉर, म्हणजे तुमच्या बॅचला एक स्पेशल मेंटॉर मिळेल। तो तुमच्याकडून होमवर्क कंप्लीट करून घेणे, होमवर्क मधले डाऊट क्लिअर करणे, सोबत सोबत एक्स्ट्रा प्रॅक्टिस करून घेणे पुढचे 5-6 महिने जोपर्यंत बॅच संपत नाही, आणि बॅच संपल्यानंतर तुम्हाला लाईव्ह टेलिग्राम सेशन वर शिफ्ट करण्यात येतं। तर या पद्धतीने हा मेंटॉर तुमचं काम करून देतो। तर डाऊट क्लिअरिंग जी आहे ही क्लासरूम मध्ये आणि टेलिग्रामवर। एक्स्ट्रा प्रॅक्टिस कशी करावी? एक्स्ट्राची जी प्रॅक्टिस आहे ही आम्ही कशी करावी? ऑफकोर्स एक्स्ट्राची प्रॅक्टिस जी आहे ही टेलिग्रामवर करावी। म्हणजे होमवर्क संपल्यानंतर आम्हाला वाटतं एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची, तर टेलिग्रामवर करावी। आणि याच्याबद्दल जास्तीत जास्त गायडन्स पुढे। टॉपिक वाईज टेस्ट होणार का? येस। बघा, ऑफलाईनचे जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता। बिगिनर बॅच 6 साल झाल्यानंतर जवळपास आता त्यांचे 4 टॉपिक झाले, आणि 4 टॉपिकवर पहिल्यांदा 2 टॉपिकवर सेट टेस्ट झाली, आणि आता 4-4 टॉपिकवर कंबाईन टेस्ट झाली। तर ओव्हरऑल अशा टेस्ट होतात। आता त्यांच्या टेस्ट ऑफलाईन झाल्या आणि ऑनलाईन पण झाल्या। तुमच्या टेस्ट कसे होतील? तुम्हाला सुरुवातीला टेस्टच्या पीडीएफ देण्यात येतील। की आज एक काम करा, सकाळी 8 वाजता मी पीडीएफ टाकेल तुम्हाला, 8-9 दरम्यान तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे, आन्सर्स तुम्हाला मिळून जातील पहिल्या टप्प्यात। दुसऱ्या टप्प्यात जसजसं तुमची प्रॅक्टिस चांगली होईल, मग नंतर तुमच्या टेस्ट ज्या आहेत या आपल्या क्लासच्या ऍपवर होईल, कारण आपल्या क्लासचा टेस्टचं पोर्टल सुद्धा रेडी आहे। म्हणजे टेस्ट सुद्धा तुम्ही त्या ठिकाणून देऊ शकता। तर हा एक पार्ट आहे। त्यामुळं इथं टॉपिक वाईज टेस्ट होणार का? तर येस, टॉपिक वाईज टेस्ट होणार, ठीक आहे। त्यानंतर डेली शेड्यूल टाइम टेबल कसा असेल? जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही म्हणलं की कंटिन्यू 4 लेक्चर पाहायला आम्ही रेडी आहोत, आम्ही 4 लेक्चर घ्यायला तयार आहोत कंटिन्यू, नाही सर सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 घ्या, मधला पूर्ण वेळ अभ्यासाला द्या, सोबत सोबत सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 घेतलं म्हणजे डोळ्यालाही त्रास होणार नाही, आणि कंटिन्यू रेग्युलर पाहिल्यामुळं आमच्या डोक्यात जायला थोडा त्रास येतो, त्रास होतो किंवा थोडं जड जातं, त्यामुळं थोडंसं तोडून तोडून लेक्चर घ्या। ऑफकोर्स मग या केसमध्ये समजा 7 बॅच चालू झाली, तर 7-10 किंवा 7-9 पहिले लेक्चर असेल, पहिले 2 लेक्चर, आणि मग संध्याकाळी 4-6 या पद्धतीने। तर तुम्ही जसं म्हणाल तसं, तुम्ही म्हणला नाही सर आमचं सकाळी 7:30 चालू करा आणि कंटिन्यू 12-12 पर्यंत उरकून टाका, ऑफकोर्स तसं करू, फक्त पहिल्या आठवड्याचा टाइम टेबल आम्ही बनवू, नंतर तुम्हाला विचारण्यात येईल या पद्धतीने, ठीक आहे। टाइम टेबल कुठे मिळणार? बघा, मी जसं म्हणलं की सारथी एज्युकेशनचं जे स्पेशल टेलिग्राम चॅनल आहे, मेन चॅनल, ते सध्या काही दिवसापासून बंद आहे, जेवण चालू, काही प्रॉब्लेम नाही, पण त्यापूर्वी तुमच्या बॅचचा एक स्पेशल ग्रुप बनेल, बिगिनर बॅच 7, सारथी बिगिनर बॅच 7, त्या बॅचमध्ये तुम्हाला ऍड करण्यात येईल, आणि तुमचा टाइम टेबल जो आहे हा टेलिग्राम ग्रुपवर मिळेल, स्पेशल टेलिग्राम ग्रुपवर मिळेल, ओके। त्यानंतर ऑनलाईन टेस्ट मिळवण्यासाठी काय करावे? सर तुम्ही जर 8-10 फ्री ऑफ कॉस्ट 8-10 टेस्ट बनल्या त्याच्याबद्दल बोलल्या, त्यासाठी काय करायचं? काही नाही, बॅच चालू ठेवा, पुढच्या महिन्याभरामध्ये जशी बॅच पुढे जाईल मग त्यावेळेस आम्ही तुम्हाला टेस्ट अवेलेबल करून देऊ। कारण आज तुम्हाला टेस्ट जरी दिल्या तरी तुम्हाला त्या सॉल्व्ह करता येणार नाही आणि उगोच्चू त्याची व्हॅलिडिटी संपून जाईल। त्यामुळे अशा वेळेस घ्या जेव्हा तुम्ही थोडे तयार झाला आहात, महिन्याभराने तयार झालात की मग तुम्हाला टेस्ट देऊ। तसे आम्हाला आज देणं काय उद्देन काय मोठी गोष्ट नाही, पण जेव्हा ते पुढे नंतर दिले जातील तेव्हा ऑफकोर्स जास्त फायदा होईल, कारण ते शेवटपर्यंत पुरतील, म्हणजे जास्तीत जास्त दिवस तुमचे अवेलेबल राहतील। तर ऑनलाईन टेस्ट देण्यासाठी सध्या काहीच नाही, वाटल्यास तुम्ही जास्तीत जास्त 8247 ऍप डाऊनलोड करू शकता। 8247 नावाचं ऍप आहे, हे डाऊनलोड करू शकता। डेमो क्लास किती दिवस चालतील? डेमो क्लास 3-4 दिवस चालतील, 3-4 दिवस। डेमो क्लास कोठे चालतील हा मोठा प्रश्न आहे, म्हणून डेमो क्लास बद्दल इकडे डिटेल मध्ये लिहिलंय। डेमो क्लास कोणत्या ठिकाणी चालतील याच्याबद्दल डाऊट आहे, म्हणून डेमो क्लास बद्दल इकडे लिहिलंय। आता ज्यांना ज्यांना डेमो लेक्चर अटेंड करायचे त्यांनी काय करायचं? डेमो क्लास 2 ठिकाणी होतील, क्लासच्या युट्यूब चॅनलवर आणि क्लासच्या मोबाईलवर, दोन्ही ठिकाणी होतील, युट्यूब चॅनलवर आणि मोबाईलवर, ओके। युट्यूब चॅनल कुठलं? सारथी एज्युकेशन औरंगाबाद। मोबाईल ऍप कुठलं? सारथी एज्युकेशन ऑनलाईन। युट्यूब सारथी एज्युकेशन औरंगाबाद, जिथं तुम्ही व्हिडिओ बघताय तिथंच होतील,
आणि मोबाईल ऍप कुठलं सारथी एज्युकेशन ऑनलाईन. ठीक आहे, इकडे ऍपवर याच्यावर युट्यूबवर लेक्चर पाहताना डायरेक्ट तुम्ही दिलेल्या टाइम मध्ये याच्या लिंक कुठे मिळतील याच्या लिंक सुद्धा तुम्हाला या ग्रुपवर मिळतील. युट्यूबच्या लिंक कुठे मिळतील या लिंक तुम्हाला या ग्रुपवर मिळतील. जर आम्हाला ऍपवर बघायचं असेल तर आम्ही काय करायचं, काही नाही, सार्थ एज्युकेशन नावाचा ऍप डाऊनलोड करायचं, सार्थ एज्युकेशन ऑनलाईन, मग त्यावर रजिस्ट्रेशन करायचं आणि तुम्हाला तिथे बिगिनर बॅच 7 दिसेल. बिगिनर बॅच 7 वर क्लिक करायचं. सर तिथे खाली बाय नऊ येत आहे, क्लिक करू नका, बाय नऊ वर क्लिक करू नका, क्लिक ऑन सारथी बिगिनर्स बॅच 7. जे नाव दिसते ना बिगिनर बॅच 7 त्याच्यावर क्लिक करा, बाय नऊ वर क्लिक करू नका. ठीक आहे, ज्यांना फीस पे करायची त्यांनी बाय नाऊ वर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनगोईंग लेक्चर दिसतील, ऑनगोईंग क्लासेस. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनगोईंग क्लासेस दिसतील. ठीक आहे, ऑनगोईंग क्लासवर क्लिक करून लेक्चर पाहू शकता. सर, सार्थ एज्युकेशन ऑनलाईन नावाचं ऍप कसं ओळखायचं? काहीच नाही, सार्थ एज्युकेशन ऑनलाईन दिसेल आणि खाली डेव्हलप बाय व्हिडिओटेक असं दिसेल. खाली डेव्हलप बाय व्हिडिओटेकने ते ऍप डेव्हलप केलंय म्हणून खाली त्यांचं नाव आहे व्हिडिओटेक. त्यामुळं हे ऍप तुम्हाला आयडेंटिफाय करायला सोपं जाईल. स्पष्ट लिहा सारथी एज्युकेशन ऑनलाईन, SAARTHI एज्युकेशन ऑनलाईन. तर या पद्धतीने हे कॉमन डाऊट्स आहेत. यानंतर तुमचे काही कॉमन डाऊट्स असतील तुम्ही आम्हाला कॉल मेसेज करू शकता. सोबत आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आणि शेवटचा पार्ट, जी बॅच चालू होणार आहे 18 तारखेपासून, त्याचा ग्रुप कधी बनणार? त्याचा ग्रुप ऑलरेडी बनलाय, त्या बॅचचा ग्रुप ऑलरेडी बनलाय. तुम्हाला काय करायचंय फक्त, त्या बॅचच्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्ही काय करायचं, तुमची डिटेल जी आहे फक्त आणि फक्त टेलिग्रामवर पाठवायची. काय काय पाठवायचं? तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर. कुठे पाठवायचा? आपल्या ग्रुपवर, याच्यावर पाठवायचं, या नंबरवर पाठवायचा. तुमचं नाव लिहायचं, मोबाईल नंबर, कुठल्या नंबरवर पाठवायचा? 9604377002 हा सारथी हेल्पलाईन नंबर आहे. याच्यावर तुम्ही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर पाठवा की सर काइंडली ऍडमिन बिगिनर बॅच 7. बघा, वरती नाव लिहा, खाली मोबाईल नंबर लिहा आणि खाली लिहा काइंडली ऍडमिन इन बिगिनर्स बॅच 7. आज, उद्या, परवा तुम्ही कधीही पाठवा, आजपासूनच ही प्रोसेस स्टार्ट झाली आहे. हा मेसेज तुम्ही टाका, इमिडिएटली तुम्हाला ग्रुपवर ऍड करण्यात येईल. जसं तुम्ही ग्रुपवर ऍड झालात की पुढचं पूर्ण कम्युनिकेशन त्या ग्रुपवर होईल. म्हणजे तिथं फक्त आणि फक्त बिगिनर बॅच 7 कम्युनिकेशन असेल, जे तुमच्यासाठी महत्वाचं आहे, म्हणून तुम्ही डायरेक्टली तिथे यायचं. बर सर, यानंतरही आम्हाला काही डाऊट आले तर कॉल करता येईल का? येस, फॉर एनी डाऊट, फॉर एनी क्युरी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. अक्षय सरांचा आणि कोंगे सरांचा नंबर दिलाय मी बिगिनर बॅच 7 साठी. काही तुम्हाला डाऊट आला तर हे दोन नंबर आहेत, अक्षय सरचा आणि कोंगे सरचा, या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, बाकी ओव्हरऑल होपफुली सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील, होपफुली सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. यानंतरही तुम्हाला काही डाऊट राहिलेच, यानंतर सुद्धा तुम्हाला काही डाऊट राहिले तर हे दोन नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेत. ठीक आहे, चालेल, तर भेटूया 18 तारखेला. टाइम टेबल तुम्हाला ग्रुपवर मिळेल, पटापट ग्रुपवर जॉईन व्हा. लगेचच्या लगेच आपण पहिल्या दिवसापासून डेमो सेशन आणि मग त्यानंतर रेग्युलर बॅच कंटिन्यू करूया. ठीक आहे, चलो, थँक्यू व्हेरी मच, बाय बाय.